नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि सगळ्यांची फरमाईश होती आणि मी तुम्हाला कबूलसुद्धा केलं होतं की आपण जसे गरम मसाला दाखवला, विदर्भातला काळा मसाला दाखवला, तसंच आपल्याला कोल्हापुरी मसाला हवा होता. कोल्हापुरी चटणी कित्येक लोकांनी प्रत्येक वेळी कमेंट ती असतेच की आम्हाला ती चटणी दाखवा, मसाला दाखवा. आणि आपल्याकडे कोल्हापुरी कोण आलं होतं प्राजक्ता शाहपूरकर, त्यांना मी त्यांच्याकडनं वधून घेतलं होतं की तुम्हाला तो मसाला दाखवायला यावं लागेल. पट 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 मसाला करून घेऊ. मसालेवाले बाई आले. बर, तिकीट माझ्या पैशाने मी काढलेलं आहे. चला, मी यांना कबूल केलं होतं की बाबा मी पैसे देणार नाही, तुम्हाला स्वतःच्या खर्चाने येऊन मसाला दाखवा. यालाच म्हणतात प्रेम, मसाल्यावरचं प्रेम, आपल्या शहरावरचं प्रेम, की आपल्या शहरातला मसाला जगप्रसिद्ध व्हावा म्हणून त्यांनी स्वतःच्या पैशाने तिकीट काढलं आणि त्या मसाल्याचं साहित्य घेऊन आल्या आणि हा मसाला आता तुमच्या समोर येईल. पण त्यासाठी हे एवढं भलं मोठं साहित्य तुम्हाला लागेल. आता फक्त हे व्यवस्थित समजून घ्या, तुम्ही आम्हालाही समजवा. हो, आता इथे तीन प्रकारच्या मिरच्या घेतल्यात. ही काश्मीरी मिरची आहे, ही बॅडगी आहे आणि ही आहे गुंटूर मिरची म्हणून. ओके, आता ह्याच्यामध्ये ही जी काश्मीरी मिरची आहे ती फक्त कलरसाठी घेतली आपण, त्याचा कलर खूप छान येतो. आणि ही जी बॅडगी मिरची आहे ही तिखट जास्त नसते आणि कलर पण छान असतो, म्हणजे समतोल आहे, मीडियम आहे ही स्पायसी. पण ही जी गुंटूर मिरची आहे ना ही खूप तिखट आहे, म्हणजे ह्याच्या ठिकाणी ही संकेश्वरी मिरची घेऊ शकतो आपण किंवा लवंगी मिरची घेऊ शकतो. ह्या तिन्ही, हां, ह्या तिन्ही मिरच्या म्हणजे आपल्या एरियामध्ये जो आपल्या भागात जो कुठला तिखट मिरचीचा प्रकार असेल ती मिरची घ्यायची. पण ह्याचं प्रमाण कसं घेतलंय मी, हे 50 ग्रॅम घेतलंय, हे 100 ग्रॅम बेडगी आणि 100 ग्रॅम गुंटूर घेतले. आता समजा जर आपल्याला तिखट जास्त खायचं नसेल तर आपण ही 50 ग्रॅम घ्यायची, बेडगी वाढवायची किंवा काश्मीरी वाढवायची, तर ते प्रमाण बरोबर होऊ शकतं. आणि तिखट जर खूपच आवडत असेल तर मग बेडगी 50 ग्रॅम करायची आणि हे 150 ग्रॅम घ्यायचं. ओके, तर इथे मिरची पुराण संपलेलं आहे आणि याची पावडर जी आहे हां ती आपण तयार करून. हो, पण त्याच्यासाठी सुद्धा पहिला 2 दिवस ह्या मिरच्या छान वाळवायच्या. त्याच्याने सुकवल्यानंतर काय होतं की हे कुरकुरीत होतात. कुरकुरीत झालं की ह्याची देठं काढायला छान होतात आणि ह्याची पावडर पण खूप छान होते. आता बरेच आमच्या इथं कोल्हापुरात पद्धत कशी आहे की मिरच्या पण आपण सुकवून घेतो, देठं काढून घेतो आणि हा मसाला जो आहे हा सगळा फ्राय करून एकत्र सगळं करून मिश्रण आपण डंक्यावर घेऊन जातो. डंका म्हणजे मिरची कांडप, कांडप मिरची कांडप केंद्र असंही म्हणतात. हात कुटाई, आता हात कुटाई कोण नाही करत, आता तिथेही मशीनच आले, पण तिथे प्रॉपर ती बारीक होते. पण समजा आता आपल्याला तेवढा वेळ नसेल किंवा आपल्याला 1 किलो वगैरे 2 किलो वगैरे करायची नसेल, 250 ग्रॅम वगैरे अशी करायची असेल ना तिखट, तर हे आपण घरीच करू शकतो. म्हणजे हा ही मिरची पावडर आपण करून आणायची. ही मिरची मी दळून आणलेली ऑलरेडी. ओके, आता असा छान कलर आलेला आहे या मिरचीचा. आता ह्याला लागणारं साहित्य मी सांगते. हा आपण ड्राय रोस्ट करून घ्यायचा मसाला. ह्याच्यासाठी आता 75 ग्रॅम आपण 250 ग्रॅम मिरची पावडर घेतलेली आहे, त्या हिशोबाने सगळं घ्यायचं. 75 ग्रॅम धणे घ्यायचे, नंतर इथे 40 ग्रॅम तीळ घेतले, 20 ग्रॅम जिरं आणि 15 ग्रॅम खसखस. हे सगळं ड्राय रोस्ट करायचं, तेल वगैरे न घालता. ग्राम आत्ता जे सांगितले ते लक्षात ठेवा. म्हणजे काही लोक काय म्हणतात कमेंट्स मध्ये, अरे सर तुम्ही मेजरमेंट सांगत नाही. पण आम्ही जेव्हा सांगत असतो पदार्थ बनवताना तर तेव्हा शक्यतो मी अर्ध्याला पाव, पावाला 250, 100 असं सांगत असतो. फक्त ते नीट लक्ष देऊन तुम्हाला बघावं लागेल. हा कांदा घेतलाय, आता 250 ग्रॅम मिरचीला 225 ग्रॅम कांदा, ओके, लसूण 70 ग्रॅम आणि 30 ते 40 ग्रॅम आलं. ओके, हे तेलात छान खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला. हा, ह्याच्यानंतर आपल्याला लागेल इथं सुकं खोबरं मी खिसून घेतलंय. ॲक्च्युली बरेच लोक त्याचे तुकडे करून तेलात भाजतात, पण काय होतं त्याच्याने तेलाचं प्रमाण वाढत जातं. खोबऱ्यात स्वतःचं तेल असतं, त्यामुळे हे आपण ड्राय रोस्ट जरी केलं म्हणजे नुसतंच कोरडं भाजून घेतलं बारीक गॅसवर तर छान खरपूस भाजतं आणि त्यात तेल असतं. इथे मी हळद घेतलेली आहे. ही हळद काय करायची, आपण ॲक्च्युली लोक बरेच हळकुंड घेतात. हळकुंड काय होतं मिक्सरमध्ये तशा आपल्याला जसं हां बारीक होत नाही म्हणून मी तर हळद घेतली आहे. पण हळद जर आपण भाजायला गेलो तर ती करपते, म्हणून काय करायचं जसा कांदा आपला परतत आला की लास्टला त्याच्यात नुसता हळद घालायची, गॅस बंद करून टाकायचं, तेवढ्या गरमीवरती ते छान भाजलं जाईल. आता हे झाले सगळे ड्राय रोस्ट सगळे भाजायचे प्रकार. आता हा मसाला व्यवस्थित बघून घ्या. हे जवळपास 5 ग्रॅम मसाला वेलची आहे. हां, 5 ग्रॅम स्टार फूल घेतलंय,
जायपत्री घेतले 5 ग्रॅम, नंतर वेलदोडे 5 ग्रॅम आणि हे 3 ग्रॅम किंवा अर्ध जायफळ. ओके, ह्याच्यामध्ये आता हा हे सगळं आपल्याला ऑइलमध्ये भाजून घ्यायचं आहे. हा नाग केशर म्हणून एक प्रकार आहे मसाल्याचा, हा आपण घेतलाय 3 ग्रॅम. लवंग घेतली आहे 5 ग्रॅम, शहा जिरं 5 ग्रॅम आणि मोहरी पण ड्राय रोस्ट करून घालायची आपल्याला, तर तिथं मोहरी घेतली आपण 3 ग्रॅम आणि 3 ग्रॅम बडीशेप. इथे मी मेथी दाणा घेतलाय. मेथी कशी असते, थोडीशी कडवट असते, तर जर जास्त प्रमाण आपण घेतलं याचं तर काय होतं की नंतर जसा मसाला एज होतो, म्हणजे आता आपण वर्षभराचं करून ठेवणार असेल तर ती थोड्या दिवसांनी कडवट होत जाईल, तो कडवटपणा जास्त वाढत जातो. म्हणून अगदी 1 ग्रॅम आपण मेथी घ्यायची. आणि हा ओला हिंग घेतलाय मी इथे, हा खूप स्ट्रॉंग असतो, सगळीकडे मिळतोच असा नाही आहे. समजा जर तुम्हाला ओला हिंग नाही मिळाला तर जो आपल्याकडे ड्राय असा मिळतो हिंग तो 10 ग्रॅम घ्यायचा आणि ओला हिंग असेल तर 2 ग्रॅम घ्यायचा, कारण हा खूप स्ट्रॉंग असतो. त्याच्यानंतर 12 ग्रॅम दालचिन, 12 ग्रॅम मिरी आणि 12 ग्रॅम दगडफूल, 12 ग्रॅम तमालपत्र, हे सगळं तेलात आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि हे शहा जिरं मला, हा शहा जिरं 5 ग्रॅम. आता 3 कढया ठेवलेत. पहिला आपण एका कढईत ड्राय रोस्ट आयटम करून घेऊ, तर त्याला आपण पहिलं हे सुकं खोबरं घालूया. हा, हे बारीक गॅसवर आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. ओके, आता इथे काय करते मी, तेल घालून ह्याला जवळपास 100 मिली तेल लागेल. हा, ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा, लसूण आणि आलं भाजून घ्यायचं, हे छान भाजून घ्यायचं आहे. ह्याला जरा वेळ लागेल, त्याला अजून होऊ दे ना, नाही आणि थोडंसं होऊ देते बारीक ह्याच्यावर. हां, धणे घालते. हे ड्राय रोस्टसुद्धा आपण बारीक गॅसवरच करायचं, मोठा गॅस केला की ते लगेच करपतात आणि त्याचा जो इसेन्स असतो तो संपतो. बऱ्याचदा लोकं काय करतात की पटपट पट सगळी तयारी छान असते पण ऐन भाजणीच्या वेळेला खूप गडबड करून लवकर लवकर भाजतात आणि वरचं वरचंच त्यांना भाजलेलं दिसलं की काढतात, मग त्यामुळे ते मसाल्याचा जो त्या मसाल्यामध्ये हां जो ऑइल असतं ते निघून जातं आणि ते नुसतंच म्हणजे कोरडं सुकं राहतं, त्याला वासच नाही राहत. आता इथं आपले धणे सुद्धा भाजले गेलेत, हे काढूया. आता हे धणे पण झाले. हे जे ड्राय रोस्ट केलेले आहेत ना ते एक वेगळंच आपण ह्याची पावडर करून घेऊ आणि जे तेलात परततो त्याची वेगळी पावडर करून घ्यायची. ड्राय रोस्ट करायला आता ड्राय रोस्ट ह्याच्यामध्ये अजून आपल्याला तीळ आणि जिरं ह्या दोन गोष्टी एकत्र आपण भाजू शकतो. फू झालं पाहिजे, तीळ असे उडले पाहिजे पुट 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 आणि जिरं पण. तीळ आणि जिरा आपण एकत्र घालतोय कारण दोघांनाही भाजण्याची वेळ सारखीच असते, त्याच्यामुळे हे एकत्र आपण भाजून घेऊ. आणि इकडे कांदा आणि लसूण हे भाजणं सुरूच आहे, रास्त छान भाजून भाजून मंद असल्यावर ड्राय करायचं आहे. हे भाजत आलं की ह्याच्यात आपल्याला हळद घालायची आहे. हां, चला आपले तीळ आणि जिरं पण भाजून झालंय. आपली ड्राय रोस्ट करायची परत कुठे आहे मसाल्याची, हां त्याच्यात घालू आपण. कढई आपली गरम आहे, खसखसला काय होतं गॅस ऑन केला की ती लगेच जळते, म्हणून ही कढई गरम आहे, ह्याच्यातच आपण ही आता खसखस भाजून घेऊ. आपल्याला वाटलं तर आपण गॅस चालू करू शकतो म्हणून ती रिस्क नाही घ्यायची. पहिला ह्या गरम ह्याच्यावरती भाजून घेऊ थोडस अगदी बारीक, कारण नाही तर जरा सुद्धा आपण थोडा वेळ गॅस ठेवला असं चालू आणि लगेच करपते ती. बरोबर, आता आपण ह्याच्यामध्ये कांदा होत आहे तसं हे मसाले भाजून घेऊया. ठीक आहे, ही मोहरी राहिली ना भाजायची, ही सुद्धा ह्याच्यातच अशी कोरडीच भाजायची आपल्याला. ही छान भाजून घेऊ. गॅस बंद. बंद, या गरमीमध्येच तो छान हळद भाजली जाईल. आता ही मोहरी पण छान आपली भाजलेली आहे, याचा कलर चेंज झालाय. ड्राय रोस्ट आयटम मध्ये काढून घेऊ. आता काय करायचं, खूप सारं तेल घालायचं ह्याच्यामध्ये, थोडा थोडा मसाला एक एक घालायचा, थोडस तेल घालायचं. याचं कारण काय, काय होतं की मग तो सगळा मसाला ह्याच्यामधनं गोळा करून काढायचा, तोपर्यंत ते तेल भाज गरम होतच राहतं आणि मग त्याचा एक तो कडवट वास यायला सुरू होतो तेलाचा, म्हणून जेवढ्या मसाल्याला जेवढं तेल हवं तेवढंच तेल घालायचं आपल्याला. ओके, आता मी एक सगळं समजावून सांगू, म्हणजे माझी पण उजळणी बघा तुम्ही. आपण 3 मिरच्या घेतल्या होत्या, एक काश्मीरी, एक गुंटूर आणि एक बॅडगी, हे त्या तिन्ही मिरच्यांचं
एकत्र करून आपण हे पावडर बनवून घेतली. त्यानंतर ड्राय रोस्टमध्ये आपण खोबरं घेतलं, त्याच्यानंतर धने घेतले, त्यानंतर तीळ घेतले, खसखस घेतली, मोहरी घेतली, हे सगळं जिरं पण घेतलं, हे सगळं ड्राय रोस्ट आपण करून घेतलं. आणि इकडे मी हे जे काय करत होतो त्यामध्ये होतं लसूण आणि कांदा आलं आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये हळद घातली. हे छान आपण करून घेतलं. आता पुढे आणि हे जे मोठे मसाले आहेत ना ते बदाम फूल, मसाला वेलदोडा, हा हिरवा वेलदोडा, जायफळ आणि जायपत्री. ओके, हे तरी गॅस बंदच करून टाका. बरोबर, अगदीच बारीक गॅसवर, नाहीतर गॅस एकदा गरम झालं की बंद करून टाकायचं. बास, काढू आपण ह्याला. अगदी थोडं थोडं, हा गॅस बंद आहे आपला, तो नंतर चालू करून येतं, जळायला सुरू होतं ते. मिरी आणि लवंग, हे नाग केशर, एवढ्याच गोष्टी पहिला भाजून घ्यायच्या. अगदी अगदी, म्हणजे हीच प्रोसेस ह्या पूर्ण मसाल्यामधली सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इथे जर तुम्ही गडबड केली आणि तुम्ही लाख मोलाचा मसाला आणून ठेवलाय, मिरची छान आणली आहे आणि हे जर भाजणी बरोबर झाली नाही तर तुमचा मसाला गेला नाही छान. मला एक सांगा की तेल जे आपण वापरतो तेल कुठलं वापरायला पाहिजे? तेल आपण रेग्युलर पण वापरू शकतो, शेंगा तेल पण वापरू शकतो, तिळेल सुद्धा वापरू शकतो आपण. हे जे ना लवंग लगेच फुटफुटायला सुरू होते आणि ह्याच्यात खूप सारे, म्हणजे दालचिन, लवंग आणि मिरी ह्याच्यात तरी खूप सारे ऑइल्स असतात. गॅस सुरू करू आपण, बारीक ठेवू, त्यात थोडंसं तेल आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये शहाजिरं, बडीशेप हे दोन भाजून घ्यायचे. शहाजिरं आणि बडीशेप छान भाजत आलं आहे. त्यात आहे ना, हा कोकणी एक स्पाईस आहे. हे ना तिरफळ जे आहे हे मोस्टली फिशच्या आयटममध्ये, फिश करीमध्ये वगैरे वापरलं जातं. नाही तर बऱ्याचदा आपल्याला जे कोकणी रांदोळे किंवा आमटीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये वापरलं जातं. पण तुम्हाला ह्याची मजा माहिती आहे का, ह्याला इंग्लिशमध्ये शेंच्युअन पेपर म्हणतात आणि चायनामध्ये ह्याची पावडर करून प्रत्येक डिशमध्ये वापरली जाते. इतका स्ट्रॉंग स्पाईस आहे हा, आपल्या इथे ह्याची पावडर करून वापरली जात नाही. या गरम ह्याच्यामध्येच हे भाजू दे, लागलंच आपल्याला थोडंसं तेल घालूया, मग गॅस चालू करू. हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, म्हणजे गॅस हा इथे आळसपणा करायचा नाही, गॅस कधी बंद करायचा कधी चालू करायचा ते केलं पाहिजे. जे रिस्क घ्यायची नाही थोडक्यात, असं वाटलं की हे जळत आहे काय, उगाच घाई करू नका, शांतपणे गॅस बंद करा. आणि पाय तर कढई उचला, हा म्हणजे ते जे लोखंड सुद्धा खालचं जे स्टील गरम झालेलं असतं ना त्याच्याने सुद्धा आणि ते गरम भाजण्याची प्रोसेस चालूच राहू शकते. मी सुद्धा वेळोवेळी सांगत असतो की तांब्यामध्ये पितळमध्ये जे काय मिनरल्स असतात ते आपल्याला अन्नाच्या द्वारे मिळतात, मुद्दाम आपण त्याला घ्यायला जात नाही आणि त्याची चवसुद्धा छान होते, त्याच्यानंतर गॅसची बचत असते. तर ही सगळी भांडी तुम्हाला आता मास्टर रेसिपीजच्या ऑनलाईन स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत आणि त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, बघा, लिस्ट चेक करा, भांडी बघा, किमती बघा आणि ऑर्डर करा. ह्याच्यात तेल घालूया थोडंसं आणि हे तमालपत्र घालतानाच आपण थोडे तोडून घालू, तुकडे करून घालू, म्हणजे वाटताना आपल्याला परत हे त्रास नाही देणार. हे कुरकुरीत झालं ना वाटताना आपल्याला मिक्सरमध्ये खूप छान इझिली हे होऊ शकतं, पावडर होऊ शकते याची. तेलामध्ये हे तिरफळ, तिरफळ होत आले की ह्याच्यात आपण ही मेथी घालून, आता हे एक दोन जिन्नस इथे भाजणे प्रक्रिया संपूर्ण. चला, हे सगळे मसाले झाले आपले, म्हणजे या तेलात परतून झाला, तिखट झालाय, ड्राय रोस्ट झालाय, लसूण, कांदा आणि आता काय राहिलं? फक्त कोथिंबीर राहील. आता कोथिंबीरला काय करायचं, जर मसाला आज उद्या करणार असो तर रात्री कोथिंबीर घेऊन यायची, त्याला फुलाची कोथिंबीर मिळते ना ह्या सीझनची, ती खूप छान असते, त्याला एक सुगंध वेगळाच असतो. तर ती कोथिंबीर धुऊन एका मलमलच्या कपड्यामध्ये किंवा एका टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवायची, त्याचं पाणी सगळं जायला पाहिजे आणि मग ती तेलात तळायची. हां, आता कोथिंबीर तयार, खूप मजा येते.
कारण त्याचा जो सुगंध असतो ना, ह्याच्यात घालूया आपण. हो, क्रिस्पी करूया आणि ह्या आपल्या ओल्या मसाल्यामध्ये घालू त्याला. आता हे थंड होऊ दे, तोपर्यंत पहिला हे जे ड्राय रोस्ट केलेले मसाले आहेत ते आपण पावडर करून घेऊया. मसाले आहेत ना, हे आपण वाटून घेऊ. पण हा ओला मसाला पण वाटून घेऊ. खोबऱ्यामध्ये किंवा तिळामध्ये तेल असतं, त्याच्यामुळे हा किती तेलकट दिसतोय. हा आपला गरम मसाला जो तेलात तळलाय तो, आणि हा कोथिंबीर, कांदा, आलं, लसूण. आता हा कांदा मसाला ह्या पण एकत्र करून घेऊ. आता हा व्यवस्थित आपल्याला एक जीव करायचा, जीव करून घ्यायचा आहे. हा मसाला करताना आपला हात स्वच्छ धुवून कोरडा असला पाहिजे ना. पहिला आपण चमच्याने मिक्स करून घेऊ. ठीक आहे. आणि मग टिकण्याच्या बाबतीत काय, किती दिवस कसा टिकतो? हा वर्षभर करून ठेवू शकतो. एक वर्षाची जी गॅरंटी आहे. खरं एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे जे आपण भरतो ही बरणीमध्ये, काचेच्या बरणीमध्ये, तेव्हा ती बरणी स्वच्छ धुऊन गरम पाण्यात एकदा काढायची आणि मग टेरेसवर किंवा जिथे ऊन चांगलं असतं तिथे ती वाळवायची छान आणि मग त्याच्यात भरायची. आणि त्याला ओला हात लागता का म्हणे, जेव्हा पण आपण मसाला काढू तेव्हा त्यात ओला चमचा वगैरे नाही घालायचा. आणि त्याला वरून छान मलमलच्या कपड्याने ती बरणी बांधून ठेवायची. आता हा छान एकजीव झालाय. आता ह्याला आपण तिखटामध्ये मिक्स करू. आता ह्याला एकदा मिक्सर मधनं फिरवून घेऊ आपण, म्हणजे हा फाईन होऊन जाईल. आता लास्ट म्हणजे हे सगळं मिक्स केलं आपण, आता ह्याच्यात मीठ घालायचं आणि लास्ट एक टाइम मिक्सरमध्ये फिरवायचं, म्हणजे हा सगळा मसाला एक जीव चांगला होऊन. हे खडा मीठ आहे आणि जवळपास 70 ग्रॅम घातलेले आपण ह्याच्यासाठी. तर हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया. चला, आपली कांदा लसूण चटणी तयार. हो, स्वच्छ कोरडी केलेली ही बरणी, बरणी आणि वापरल्यानंतर परत असं पॅक करून करून ठेवणे ठेवणे. तर अशा पद्धतीने मेहनत करून तयार केलेला कांदा लसूण मसाला आपण केलेला. फक्त आता हे वापरायचं कसं? आता हा आपला सगळ्यांचा आवडता म्हणजे कोल्हापूरची स्पेशल डिश, तांबडा रस्सा, मटन मसाला, चिकन मसाला, अंडा करी, ह्याला हा वापरला जातो. कसा? त्याच्यामध्ये आपण म्हणजे आता बाकीचं मटण वगैरे करताना कसं खूप खडा मसाला वगैरे, हे तसं काही नाही. कांदा घातला फोडणीला, थोडासा चिकन मटण शिजवलं त्याच्यामध्ये, त्याच्यातच हा मसाला घातला. प्रमाण साधारण, प्रमाण आता समजा 1/2 किलो जर आपण मटण घेतलं असेल तर हा एक मोठी वाटी आपण हा मसाला घालायचा. हा एवढी वाटी आपल्याला मसाला पाहिजे, कारण ह्याच्यातच खोबरं आहे, ह्याच्यातच मसाले, कांदा, सगळं सगळंच आहे. त्यामुळे एवढंच घातलं, थोडं पाणी घातलं की काम झालं. बढिया. म्हणजे ओला बाजार जो असतो, आम्ही ओला बाजार म्हणतो त्याला, बरोबर. त्याच्यामध्ये कांदा, आलं, लसूण थोडस परतून घ्यायचं, त्याच्यामध्ये मटण शिजवायचं. हा शिजवायचं नाही, हा मसाला घालूनच त्याच्यात मटण शिजवायचं. ओके. तर त्याची चव. आणि मग समजा आम्हाला वांगी शिजवायची असती, हा तसंच सेम आपण जी भाजी करतो, तर भरलेली वांगी, कोल्हापूरची भरलेली वांगी किंवा तेल वांगं वगैरे फार फेमस आहे, त्याला काय नाही, हा मसाला वांग्यात भरायचा आणि तेलामध्ये सोडायचं, खूप छान लागतं.
तो एक प्रकार तुम्हाला सांगेन मी की तेल वांग ज्याला म्हणतात तर तेल पूर्ण ठेवतात वांग्यामध्ये मसाला भरतात आणि वांग अख्खच्या अख्ख त्याच्यामध्ये सोडतात आणि मंद आचर होऊ देतात नंतर ती वांगी काढतात बाहेर. खूप छान लागतं. खूप छान. ही सगळी जेवणाची गंमत आहे आणि ती आपण सतत घेत असतो. तुम्ही घेत असता आणि तुम्हाला अनेक गंमत सांगू का. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मसाला कशासाठी तयार झाला. पहिलेचे सगळे शेतकरी लोक होते तेव्हा हे सगळे चोचले नव्हते. एवढ्या भाज्या बिजा करण्याला वेळ नव्हते. बायका सुद्धा शेती करायला जात होते. त्यांनी काय करायचे भाकरी हा मसाला तेल कांदा आणि लवंगी मिरची एवढंच संपलं. तर हा मसाला त्याच्यासाठीच ऍक्च्युली इन्व्हेंट झाला असावा असं मला वाटतं. तर तुम्ही नक्की कराल याची आम्हाला खात्री आहे आणि केल्यानंतर कमेंट्स करायला मात्र विसरू नका. आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. येस, नमस्कार.